तर हा फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही मुंबईवरून दापोलीला बसने कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती देणार आहे. या बसचा रूट, या बसचं तिकीट आणि एकंदरीत किती वेळ लागतो तुम्हाला मुंबईवरून दापोलीला पोहोचायला, याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून येतील. तर ही जी बस होती ती मी वाशी हायवेवरून पकडली. सकाळी 6:30-7 दरम्यान ही बस मला वाशी हायवेला मिळाली आणि साधारण 5 तासात ही बस दापोलीला पोहोचली. तर या बसचा पुढील प्रवास मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तर बघत राहा. हा आहे वाशी हायवे. इथून तुम्ही ही ST स्लीपर बस पकडू शकता. सदर बसमध्ये स्लीपर आणि सिटिंग अशा दोन्ही व्यवस्था असल्यामुळे तुम्ही हा दापोलीचा प्रवास खूप आरामदायकरित्या करू शकता. हा आहे पनवेल बस डेपो. इथे ही बस साधारण 8:30 सुमारास पोहोचली. वीकेंड असूनही या बसला म्हणावी तितकी गर्दी नव्हती आणि बसायलाही पुरेशी जागा होती. सदर बसचं फुल तिकीट हे 415 रुपये पर पर्सन आहे आणि महिलांसाठी हेच तिकीट 210 रुपये पर पर्सन इतकं आहे. आणि स्लीपरची वेगळी अशी तिकीट नाही आहे आणि त्याच तिकीटात तुम्ही सिटिंग किंवा स्लीपरमध्ये ट्रॅव्हल करू शकता. आणि ही या बसची आतील व्यवस्था. सदर बस ही नॉन AC असून इथे तुम्ही सीटर किंवा स्लीपरमधून ट्रॅव्हल करू शकता. स्लीपरच्या या सीट खूप स्पेशियस असल्यामुळे तुम्ही 2 लोक असाल तर आरामात इथे बसून ट्रॅव्हल करू शकता. सोबतच फॅन आणि चार्जिंगची व्यवस्था तुम्हाला इथे मिळून येते. कोकण आणि कोकणात होणार हा प्रवास नेहमीच स्वर्गीय आनंद देतो. मग तो प्रवास कोकण रेल्वेचा असू दे किंवा ST केलेला असू दे, कोकणाचं हे सौंदर्य आपल्याला नेहमीच भुरळ पाडतं. साधारण 12:30 सुमारास आमची ही बस मंडणगड ST स्टँडला पोहोचली. हा जो तुम्ही बघताय तो आहे मंडणगड ST स्टँड आणि त्याच्या आजूबाजूला असणारा परिसर. झालं दुपारचे 12:30 आणि 12:30 ही जी आपली गाडी आहे ती मुंबईवरून मंडणगड या ST स्थानकामध्ये आली, ST स्टँडमध्ये. तर आता इथून साधारण 1/2 ते 1 तास आता दापोली स्टँडला जावं लागेल. तर इथून आता पुढची जी जर्नी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. तर बऱ्याच म्हणजे मला हे नाव मी ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांच्या तोंडून मंडणगड, तर मी इथे पहिल्यांदा आलो. तर हा मंडणगडचा ST डेपो आणि इथून आता आपली पुढची जर्नी चालू. बघता बघता आम्ही दापोलीला पोचलो. आजूबाजूचा परिसर आणि मोठमोठी दुकानं बघून दापोली हे खूप मोठं शहर म्हणून का विकसित झालं आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. हा जो तुम्ही बघताय हा आहे दापोलीचा ST स्टँड. सदर ST स्टँड हा खूप छोटा असून त्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ होता. हा होता माझा मुंबई ते दापोली बसने केलेला हा प्रवास होता. तर या बसचं तिकीट होतं 415 रुपये. तर फक्त 415 रुपये खर्च करून तुम्ही मुंबईवरून दापोलीला खूप आरामात आणि खूप इझिली पोहोचू शकता. तर हा आमचा एक एकंदरीत प्रवास होता. आय होप हा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि इन फ्युचर जेव्हा तुम्ही मुंबईवरून दापोलीला ट्रॅव्हल करा त्यावेळी तुम्हाला ही बसची जर्नी आणि हा ओव्हरऑल डिटेल एकदम हेल्पफुल ठरतील. हाच एक प्रयत्न होता या व्हिडिओचा. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव अँड एक्सप्लोर. आणि हा दापोलीचे अजून काही व्हिडिओ आणि पुढच्या डिटेल्स बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओही जरूर बघत राहा.